घरात दरमहा एक अशी एका वर्षात सात गुरुचरित्र पारायण करावे घरात रोज क्रमशः तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत व अकरा माळी श्रीस्वामी समर्थ्या मंत्राचा जप करावा घरात रामायण महाभारतातील युद्धप्रसंग यांचे फोटो उजव्या सोंडेचा गणपतीचा फोटो अष्टविनायक फोटो जनावरांचा पेंढा भरलेल्या वस्तू कबूतर साबर शिंग घरात येणाऱ्या लग्नपत्रिका ज्यावर उजव्या सोंडेच्या गणपतीची चित्रे असतील अशा पत्रिका ठेवू नयेत नवीन जागेत वास्तुशांती पूजन केल्याशिवाय राहण्यात जाऊ नये मुहूर्त नसल्यास कलश पूजन करून राहावे व नंतर मुहूर्त बघून वास्तुशांती पूजन करावे घर झाडताना दक्षिणेकडून उत्तरेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे झाडावे वरील सर्व वर्ण राहण्याच्या तसेच कामाच्या जागेस व दुकानांना पण लागू आहे फॅक्टरीची रचना सेवा केंद्रातून सल्ला घेऊन करावी घरात जर मानसिक शांती सुख समाधान आर्थिक स्थैर्य हवे असेल तर प्रत्येकाने वास्तुशास्त्राचा उपयोग करून घेतला पाहिजे त्यासाठी दिंडोरी प्रणित केंद्रात मार्गदर्शन मिळेल अर्थात वास्तुशास्त्राप्रमाणे गृहरचना असेल तरीसुद्धा घरात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा असणे अत्यंत आवश्यक आहे दर अमावसेस नऊशे श्लोके नवनाथ पारायण करावे